हेलो स्टूडेंट्स, आवर सब्जेक्ट इज एनर्जी कंजर्वेशन एंड ऑडिट। दिस सब्जेक्ट हैज़ अवर टोटल 5 यूनिट्स। फर्स्ट, एनर्जी कंजर्वेशन बेसिक्स फॉर 8 मार्क्स। सेकेंड, एनर्जी कंजर्वेशन इन इलेक्ट्रिकल मशीन्स फॉर 14 मार्क्स। थर्ड, एनर्जी कंजर्वेशन इन इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशन सिस्टम फॉर 16 मार्क्स। फोर्थ, एनर्जी कंजर्वेशन थ्रू को जनरेशन एंड टैरिफ फॉर 16 मार्क्स। एंड फिफ्थ, एनर्जी ऑडिट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम्स फॉर 16 मार्क्स। द होल सब्जेक्ट इज फॉर टोटल 150 मार्क्स। 70 मार्क्स फॉर थेरी एग्जामिनेशन, 30 मार्क्स फॉर प्रोग्रेसिव असेसमेंट, 25 मार्क्स फॉर एक्सटर्नल प्रैक्टिकल एग्जाम एंड 25 मार्क्स फॉर इंटरनल टर्म वर्क। लेट्स सी द फर्स्ट यूनिट, दैट इज एनर्जी कंजर्वेशन बेसिक्स। First of all, we see what is mean by energy conservation. Energy conservation means to reduce the growth of energy consumption by avoiding unnecessary usage of energy. म्हणजेच अननेसेसरी यूज केलेली एनर्जी कंजम्पशन आहे ते रिड्यूस करणे म्हणजेच एनर्जी कंजर्व करणे. First introduction, energy is one of the most important factors which drive the human development. It acts as a key in determining the economic development of any country. The energy sector of India is growing at a very high rate to satisfy the growing needs of a developing nation. The shortfall of energy is overcome by a very expensive way of energy imports. म्हणजेच काय तर इंडियामध्ये एनर्जी सप्लाय हे एनर्जी डिमांडपेक्षा कमी आहे. हा जो गॅप आहे हा भरून काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर एनर्जी इम्पोर्ट करावी लागते. बट इट इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह वे. देअरफॉर नीड ऑफ एनर्जी कंजर्वेशन इज कन्सिस्टंटली डिमांडिंग अटेन्शन टू रिड्यूस एनर्जी रिक्वायरमेंट. म्हणूनच काय एनर्जी कंजर्वेशनची गरज आहे, जे एनर्जी एनर्जीची रिक्वायरमेंट आहे ती कमी करते. म्हणजेच अननेसेसरी यूज होणारी एनर्जी कंजम्पशन आहे ते रिड्यूस करते. इस्टिमेटेड एनर्जी कंजर्वेशन पोटेन्शियल इन इंडिया इज नियर अबाउट 23%, विच इज कंपेलिंग टू टेक व्हेरियस इनिशिएटिव्स इन ऑर्डर टू एक्सप्लोर धीस पोटेन्शियल. म्हणजेच इंडियामध्ये एनर्जी कंजर्व करण्याचे जे पोटेन्शियल आहे ते नियर अबाउट 23% आहे. आणि याच्यामधून जी एनर्जी कंजर्व केली जाते किंवा केली जाऊ शकते ती आपण दुसरीकडे यूज करू शकतो. नाव सी द क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी सोर्सेस. फर्स्ट वन इज प्रायमरी एनर्जी सोर्स. सेकंड, सेकंडरी एनर्जी सोर्सेस. थर्ड, वेस्ट एनर्जी सोर्सेस. फोर्थ, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, सॉरी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. अँड फिफ्थ, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. अँड सिक्स, कमर्शियल एनर्जी सोर्स. अँड सेवन, नॉन कमर्शियल एनर्जी सोर्सेस. नाव सी इन डिटेल्स. फर्स्ट वन इज प्रायमरी एनर्जी सोर्सेस. दीज आर द सोर्सेस विच कॅन बी डिरेक्टली फाउंड इन नेचर ऑर स्टोअर्ड इन नेचर अँड कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड. प्रायमरी एनर्जी सोर्सेस हे नेचरमध्ये डिरेक्टली अवेलेबल असतात किंवा स्टोअर्ड केलेले असतात जे आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. दीज आर अवेलेबल इन अ रॉ फॉर्म. हे फॉर एक्झाम्पल कोल, ऑइल, नॅचरल गॅस, बायोमास, न्युक्लिअर एनर्जी फ्रॉम रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल, थर्मल इन अर्थ इंटेरियर. देन सेकंड, सेकंडरी एनर्जी सोर्सेस. सेकंडरी एनर्जी सोर्सेस आर डिराइव्ड फ्रॉम प्रायमरी सोर्सेस इन अ फॉर्म ऑफ आयदर फायनल फ्युअल ऑर एनर्जी सप्लाय. म्हणजेच सेकंडरी एनर्जी सोर्सेस हे प्रायमरी एनर्जी सोर्सेसपासून डिराईव्ह केलेले असतात, जे एकतर फायनल फ्युअलमधून किंवा एनर्जी सप्लाय म्हणून मिळतात. एनर्जी प्रायमरी एनर्जी सोर्सेसपासून काहीतरी प्रोसेस करून आपल्याला सेकंडरी एनर्जी सोर्सेस मिळवावे लागतात. फॉर एक्झाम्पल स्टीम एनर्जी फ्रॉम कोल, refined crude oil products such as gasoline, petrol, etc. Then third, waste energy resources.
इट इज पॉसिबल टू रीयूज वेस्ट एनर्जी लिबरेटेड इन द प्रोसेस ऑफ युटिलाइजेशन ऑफ प्राइमरी एंड सेकेंडरी एनर्जी रिसोर्सेस। म्हणजेच प्राइमरी एनर्जी सोर्सेसपासून मिळवलेली एनर्जी आणि सेकेंडरी एनर्जी सोर्सेसपासून मिळवलेली एनर्जी या दोन एनर्जीज युटिलाइज करत असताना जी एनर्जी वेस्ट होते ती आपण रीयूज करू शकतो, त्याला वेस्ट एनर्जी रिसोर्सेस म्हणतात। फॉर एक्झाम्पल कोजनरेशन, इट इज अ कंबाइंड हीट अँड पॉवर विच इज मोर पॉप्युलर ॲज अ कोजनरेशन। देन फोर्थ वन इज रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, म्हणजेच अपारंपरिक ऊर्जा स्रोत। दिस इज द एनर्जी ॲक्वायर्ड फ्रॉम नेव्हर एंडिंग सोर्सेस ऑफ एनर्जी अवेलेबल इन नेचर। म्हणजेच हे एनर्जी आपण नेचरमध्येच अवेलेबल असलेल्या नेव्हर एंडिंग सोर्सेसपासून मिळवतो। म्हणजेच रिन्युएबल एनर्जी सोर्सेस हे कधीही संपुष्टात न येणाऱ्या सोर्सेसपासून मिळवली जाते। द इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस रिन्युएबल एनर्जी सोर्सेस इज इट कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड विदाउट कॉझिंग पोल्युशन। कोणतंही पोल्युशन न करता आपण रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मिळवू शकतो। फॉर एक्झाम्पल सोलार पॉवर, विंड एनर्जी, जिओथर्मल एनर्जी एक्सेट्रा। देन नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, म्हणजेच पारंपरिक ऊर्जा स्रोत जे आपण पूर्वापार पद्धतीने यूज करत आलेलो आहोत। नॉन रिन्युएबल एनर्जी इज द एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम द कन्व्हेन्शनल फ्युएल्स विच आर एक्झॉस्टेबल टुडे ऑर टुमारो विथ अ टाईम। नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस हे अशा एनर्जी सोर्सेसपासून मिळवलेले असतात जे कन्व्हेन्शनल फ्युएल्सपासून असतील जे कधी ना कधीतरी संपुष्टात येणार आहेत। द मेजर ड्रॉबॅक ऑफ दिस नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस इज इट्स कॉजेस अ लॉट्स ऑफ पोल्युशन। फॉर एक्झाम्पल कोल, ऑइल, गॅस एक्सेट्रा। देन सिक्स कमर्शियल एनर्जी सोर्सेस, दिस इज द एनर्जी ॲक्सेसिबल फ्रॉम मार्केट ॲट अ सर्टन प्राईज। म्हणजे जे एनर्जी सोर्सेस आपण मार्केटमधून ॲट अ सर्टन प्राईजला विकत घेऊ शकतो त्याला कमर्शियल एनर्जी सोर्सेस असं म्हणतात। फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी, कोल, ऑइल, नॅचरल गॅस एक्सेट्रा। अँड लास्ट वन इज नॉन कमर्शियल एनर्जी सोर्सेस, दीज सोर्सेस आर नॉट अवेलेबल इन द मार्केट बट इट इज ऑलरेडी इन नेचर। म्हणजेच हे नॉन कमर्शियल एनर्जी सोर्सेस आहेत ते आपण मार्केटमधून ॲट अ सर्टन प्राईजला विकत घेऊ शकत नाही बट इट कॅन बी गॅदर्ड ट्रॅडिशनली, म्हणजेच ते आपण ट्रॅडिशनली गॅदर्ड करू शकतो। फॉर एक्झाम्पल फायरवूड, कॅटल डंग, शुगर केन क्रश, सोलर थर्मल वॉटर हीटिंग एक्सेट्रा। द एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम प्राइमरी एनर्जी सोर्सेस इज कॉल्ड ॲज फायनल एनर्जी। प्राइमरी एनर्जी सोर्सेसपासून जे एनर्जी आपण मिळवतो त्याला फायनल एनर्जी म्हणतात। प्राइमरी एनर्जी इज द एनर्जी दॅट इज अवेलेबल इन नेचर। सम ऑफ द प्राइमरी एनर्जी सोर्सेस आर फर्स्ट हायड्रोकार्बन्स, फॉर कोल, ऑइल, नॅचरल गॅस। देन कायनेटिक एनर्जी ऑफ नॅचरल इलेमेंट्स लाईक विंड, वॉटर एक्सेट्रा। अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज ऑफ सन अँड द जिओथर्मल एनर्जी ऑफ अ अर्थ। नाव सी द व्हेरियस स्टेजेस इन द प्रोसेस ऑफ फायनल एनर्जी। फर्स्ट नेचरमध्ये अवेलेबल असलेल्या सोर्सेसमधून आपण एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करतो ज्याला आपण प्रायमरी एनर्जी असे म्हणतो। प्रायमरी एनर्जीवरती काहीतरी प्रोसेस करून आपल्याला फायनल एनर्जी मिळत असते। अँड नाव सी द नॅशनल सिनॅरिओ। नॅशनल सिनॅरिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की इंडियामध्ये कोणती एनर्जी किती पर्सेंट कॉन्ट्रीब्यूट करते आणि टोटल इन्स्टॉल्ड पॉवर कपॅसिटी इंडियाची किती आहे। ओके, लेट्स सी। द इंडियन इकॉनॉमी इज एक्सपिरियन्सिंग अँड अनमॅच्ड ग्रोथ ओवर द लास्ट 5 decades. कोल डॉमिनेट्स इन द मिक्सचर ऑफ लार्ज नंबर ऑफ एनर्जी रिसोर्सेस अवेलेबल इन इंडिया अँड सीम्स टू बी कंटिन्यूड इन फ्युचर ॲज ऑल।
अराउंड 64% ऑफ द टोटल इंस्टॉल्ड पॉवर जनरेशन इज कोल बेस्ड विच शोज द कोल डिपेंडन्स ऑफ इंडिया. म्हणजेच टोटल इंस्टॉल्ड पॉवर जनरेशनमधील 64% हे कोल बेस्ड आहे. रिन्युएबल सोर्सेस शेअर 34% इन्क्लुडिंग हायड्रो पॉवर अँड न्यूक्लिअर शेअर 1.9% ऑफ टोटल फ्युएल मिक्सचर. रिन्युएबल सोर्सेसमध्ये हायड्रोपॉवर आणि रिन्युएबल सोर्सेस दोन्ही मिळून 34% शेअर करतात, तर न्यूक्लिअर एनर्जी ही 1.9% शेअर करते. ॲज फार ॲज पॉवर सेक्टर इज कन्सर्न, इंडिया इज थर्ड लार्जेस्ट इलेक्ट्रिसिटी प्रोड्युसर अँड थर्ड लार्जेस्ट कन्झ्युमर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन द वर्ल्ड विथ टोटल इन्स्टॉल्ड कपॅसिटी 350,162 megawatt. इंडिया ही जगातील 3 नंबरची एनर्जी जनरेट करणारी कंट्री आहे, त्याचबरोबर एनर्जी युटिलाइज करणारी ही 3 नंबरची कंट्री आहे. नाउ सी द सेक्टर वाईज डिस्ट्रीब्युशन. स्टेट ओन युटिलिटीज 84,634 megawatt, विच कंट्रीब्युट्स 24.2%. देन सेकंड सेंट्रल ओन्ड युटिलिटीज 104,039 megawatt, विच कंट्रीब्युट्स 29.7%. अँड प्रायव्हेट ओन युटिलिटीज इज 161,487 megawatt, विच कंट्रीब्युट्स 46.1%. अकॉर्डिंग टू द नॅशनल इलेक्ट्रिसिटी प्लॅन ऑफ 2018 prepared by the government of India, country does not need additional conventional power plants in the utility sector until 2027 with the commissioning of 50,025 megawatt coal based power plants under construction and achieving 275,000 megawatt total installed renewable power capacity after retirement of nearly 48,000 megawatt old coal-fired plants. Now see the energy conservation and energy audit concept and difference. Almost everything of our lives depends on energy. It is not only just related to making life comfortable but also crucial for a survival. Energy conservation means to reduce the growth of energy consumption by avoiding unnecessary usage of energy. म्हणजे एनर्जी कन्झर्वेशन म्हणजेच अननेसेसरी यूज होणारी एनर्जी कन्झम्पशन आहे ते रिड्यूस करणे, म्हणजेच एनर्जी कन्झर्व करणे. वन शुड नॉट गेट कन्फ्यूज विथ एनर्जी कन्झर्वेशन अँड एनर्जी इफिशियन्सी. एनर्जी इफिशियन्सी इज अचीव when energy intensity is reduced without affecting output. In multiple ways, it is possible to contribute to the energy conservation. For example, walking or riding the bike can be preferred over using a car wherever and whenever possible. म्हणजे जिथे जिथे आपण चालत जाऊ शकतो किंवा बाईकने जाऊ शकतो तिथे कार न यूज करणे म्हणजेच एनर्जी कन्झर्व करणे. An example in day-to-day life which takes care of energy consumption is switching off unnecessary on light, fan, etc. of daily usage when not needed. म्हणजे जेव्हा गरज नसताना लाईट्स आणि फॅन्स ऑन असतात ते ऑफ करणे म्हणजेच एनर्जी कन्झर्व करणे. ओके, दिस इज एनर्जी कन्झर्वेशन. नाउ सी व्हॉट इज मीन बाय एनर्जी ऑडिट. टू अचीव एनर्जी कन्झर्वेशन it is a very important to understand the consumption pattern, the points which influence the energy usage the most in the facility, and this understanding is provided by energy audit. Energy audit is a professional survey that identifies where, how and why energy is being used in the facility and providing the areas to work upon to achieving energy conservation. Energy audit means it is a professional survey
कशाचा प्रोफेशनल सर्वे आहे तर एनर्जी कुठे किती आणि कोणत्या कारणासाठी यूज केलेली आहे त्याचा प्रोफेशनल सर्वे म्हणजेच एनर्जी ऑडिट. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की कोणत्या एरियामध्ये आपण एनर्जी कन्झर्व करू शकतो. ओके, नाऊ सी द एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट 2001. एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट 2001 फ्रेम्स सम लीगल एस्पेक्ट सो ॲज टू प्रोमोट अ एनर्जी कन्झर्वेशन. पॉलिसीज अँड प्रोव्हिजन्स अंडर धिस ॲक्ट इज बेनिफिट्स ऑफ हाय एनर्जी सेविंग, सेकंड रिडक्शन इन द डिमांड सप्लाय गॅप, अँड थर्ड रिडक्शन ऑफ हार्मफुल इमिशन्स टू इन्व्हायरमेंट व्हाया एनर्जी सेविंग. ओके, नाऊ सी द फीचर्स ऑफ एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट 2001. फर्स्ट वन इज स्टँडर्ड्स अँड लेबलिंग प्रोग्रॅम, सेकंड डेझिग्नेटेड कन्झ्युमर्स, थर्ड नॅशनल एक्झाम फॉर सर्टिफिकेशन ऑफ एनर्जी ऑडिटर, देन एनर्जी कन्झर्वेशन बिल्डिंग कोड्स ECBC अँड सेंट्रल एनर्जी कन्झर्वेशन फंड. स्टँडर्ड्स अँड लेबलिंग प्रोग्रॅम स्पेसिफाय द कन्झम्पशन अँड परफॉर्मन्स स्टँडर्ड्स फॉर ॲप्लायन्सेस इन ऑर्डर टू प्रिव्हेंट एनर्जी इनइफिशियन्सी. म्हणजेच SNEL प्रोग्रॅम काय केलेलं असतं, तर एखाद्या ॲप्लायन्सेसची कन्झम्पशन किती आहे किंवा परफॉर्मन्स स्टँडर्ड काय आहे तो त्याच्यावरतीच लेबल केलेला असतो. SNEL प्रोग्रॅम मँडेट्स फॉर एव्हरी नोटिफाईड इक्विपमेंट ऑर ॲप्लायन्स अ लेबल शोईंग परफॉर्मन्स सो दॅट कन्झ्युमर कॅन हॅव इन्फॉर्मेशन ऑफ हिज चॉईस. इट ब्रिंग्स द कन्स्ट्रेंट्स ऑफ स्टँडर्ड्स अँड इफिशियन्सी ऑन प्रोडक्शन अँड ट्रान्झॅक्शन्स ऑफ सबस्टँडर्ड इक्विपमेंट. BEE दॅट इज ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी कंडक्ट्स अ नॅशनल लेवल एक्झाम अँड दीज पर्सन्स आर सर्टिफाईड. Moreover, training modules are also designed to increase total expertise in energy efficiency and conservation. Manjes, energy auditor sathi national level chi ekas exam ghetli jate ji BEE kadun conduct keli jate. Then ECBCs are made obligatory for the buildings which serve commercial purpose having connected load of at least 500 kilowatt. Expected role of central government according the act is to assist BEE financially by setting up energy conservation funds and provide various subsidies on equipments promoting energy efficiency and coordinate with state governments in all related legal issues. Now see the BEE and its roles. BEE, that is Bureau of Energy Efficiency, is a recommendatory body of central government which is set up on 1st March 2002 under Energy Conservation Act 2001. The prime role of BEE is to observe the proper implementations of the Energy Conservation Act 2001 provisions. BEE is a प्राईम रोल कोणता आहे तर एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट 2001 जे प्रोव्हिजन्स आहेत ते प्रॉपरली इम्प्लिमेंट होत आहेत की नाही ते ऑब्झर्व करणे. द BEE ॲक्शन प्लॅन हॅज स्पॉटेड 10 एरिया विच आर इंडस्ट्रीयल एनर्जी कन्झर्वेशन, डिमांड साईड मॅनेजमेंट, स्टँडर्ड्स अँड लेबलिंग ऑफ इलेक्ट्रिकल प्रोडक्ट्स, एनर्जी इफिशियन्सी इन बिल्डिंग्स ECBC, authorized energy audit and management manuals and codes. Role of BEE is research on policies of energy efficiency, renewable energy study in school education, delivery mechanisms for efficiency services, increase awareness by spreading information, encourage research and development, and plan and facilitate execution of pilot project and demonstrations. Okay, now see the MEDA and its roles.
महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशन इज रजिस्टर्ड ॲज अ सोसायटी अंडर सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 इन 1985 अँड बॉम्बे पब्लिक ट्रस्ट 1950 इन 1987. MEDA वर्क्स अंडर द अम्ब्रेला ऑफ मिनिस्ट्री ऑफ नॉन रिन्युएबल एनर्जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. रोल ऑफ MEDA इज टू प्रोव्हाइड असिस्टन्स टू स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट टू प्रोमोट अँड डेव्हलप न्यू अँड रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी अँड टेक्नॉलॉजी अँड टू प्रोमोट अँड इम्प्लिमेंट एनर्जी कन्झर्वेशन. ओके, MEDA इज अन एजन्सी डेझिग्नेटेड बाय BEE फॉर स्टेट अँड द मेन फंक्शन इज द इम्प्लिमेंटेशन ऑफ द एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट. म्हणजेच MEDA ही स्टेट लेव्हलची एजन्सी आहे आणि त्याचं मेन फंक्शन आहे तर एनर्जी कन्झर्वेशन ॲक्टचे प्रोव्हिजन्स इम्प्लिमेंट करणे. ओके, MEDA कोऑर्डिनेट्स विथ सेंट्रल गव्हर्नमेंट और BEE टू कंट्रोल अँड ऑब्झर्व द एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट प्रोव्हिजन्स ॲट द स्टेट. फॅसिलिटेट्स रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट ॲट द स्टेट लेव्हल. MEDA circulates information and awareness in public. In this regards, various seminars, conferences, exhibitions and training programs are arranged. Okay, now see the last point of this chapter is star labeling need and its benefits. The standards and labeling program is one of the major thrust area of BEE. Major objective of this is provide the consumer better choice by giving information about the energy saving and hence cost saving potential of the relevant marketed household and other equipment. The main objective काय आहे तर कन्झ्युमरला बेटर चॉईस द्यायचा आहे जेणेकरून त्यांना इन्फॉर्मेशन मिळायला हवी आहे की एखादं अप्लायन्स असेल किंवा एखादं इक्विपमेंट असेल ते किती एनर्जी सेव्ह करतं किंवा कॉस्ट सेव्हिंग पोटेन्शियल किती आहे एखाद्या हाऊसहोल्ड अप्लायन्स असेल किंवा अदर कोणतंही इक्विपमेंट असेल त्याचं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं. याच्यामध्ये काय असतं तर स्टार लेबलिंगमध्ये एखाद्या इक्विपमेंटचा किंवा एखाद्या अप्लायन्सेसचा परफॉर्मन्स स्टँडर्ड जो आहे तो त्याच्यावरतीच लेबलिंग केलं जातं इन फॉर्म ऑफ स्टार्स. फॉर एक्झाम्पल हाऊसहोल्डमध्ये बघितलं तर आपण फ्रीज असेल, TV असेल, वॉशिंग मशीन असेल, AC असेल यांच्यावरती जे स्टार रेटिंग्स दिलेले असतात त्यांच्यावरून आपल्याला त्यांचं स्टँडर्ड्स आणि लेबलिंग कळत आपल्याला समजत असतं. जेवढे स्टार रेटिंग जास्त असतील तेवढी एनर्जी जास्त सेव्ह केली जाते, त्याचबरोबर एनर्जीची इफिशियन्सीही जास्त असते, एनर्जी जास्त कन्झर्व केली जाते. ही इन्फॉर्मेशन कन्झ्युमरला स्टार लेबलिंगवरून समजते. ओके, प्रेझेंटली दिस स्कीम इज बीइंग अप्लायड फॉर द फॉलोइंग इक्विपमेंट्स और अप्लायन्सेस. लेट सी, फर्स्ट रूम एअर कंडिशनर, सीलिंग फॅन, कलर टेलिव्हिजन, कम्प्युटर, डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, डोमेस्टिक गॅस स्टोव, वॉशिंग मशीन, डिझेल इंजिन ड्रिव्हन मोनोसेट पंप्स फॉर ॲग्रिकल्चरल पर्पज, LED लॅम्प्स, रूम एअर कंडिशनर, ॲग्रिकल्चरल पंप सेट, एक्सेट्रा. ओके, थँक्यू.